लिंबू मी रसदार मिरची मी हिरवीगार मेथी मी ताजी कारले मी कडू चिंच मी आंबट अरे 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 हो 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 पण हे मी आहेत तरी कोण लिंबू मिरची मेथी कारले चिंच अरे आपण मंडई तालुके काय ही तर भाज्यांची नावं या भाज्या बोलतायत का आपल्याशी हां खरंच स्वतःबद्दलच बोलतायत या भाज्या स्वतःचं वैशिष्ट्य सांगतायत काय बरं सांगतायत स्वतःबद्दल विशेष माहिती बघूया हां लिंबू म्हणत आहेत ते आहे रसदार मिरची म्हणते आहे की ती आहे हिरवीगार मेथी म्हणते आहे की ती आहे ताजी कारले म्हणते आहे की ते आहे कडू आणि चिंच म्हणते आहे की ती आहे आंबट नाव म्हणजे नाम हे आपण शिकलो वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावं असतात त्यांना मराठी व्याकरणात नाम म्हणतात हे आपल्याला माहिती आहे आणि वाक्यात नामाऐवजी जो शब्द येतो त्याला सर्वनाम म्हणतात हेही आपल्याला माहिती आहे प्रत्येक नामाबद्दल इथे एक विशेष शब्द सांगितला आहे रसदार हिरवीगार ताजी कडू आंबट हे आहेत विशेष शब्द जे नामाबद्दल विशेष माहिती सांगतात आता हे शब्द बघा सुरेख रांगोळी स्वच्छ घर मोठे शेत वडाचे झाड रुंद रस्ता, गोड खीर पुष्कळ माणसे दोन डोळे सोलापुरी चादर माझी शाळा नामे आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द नाम रांगोळी नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द सुरेख सुरेख रांगोळी नाम घर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द स्वच्छ स्वच्छ घर नाम शेत नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द मोठे त्याचप्रमाणे झाड वडाचे रस्ता रुंद खीर गोड माणसे पुष्कळ डोळे दोन चादर सोलापुरी शाळा माझी या तक्त्यात नामे आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द दिलेले आहेत आता ही चित्र पहा आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं सांगा चेंडू चेंडूचा आकार कसा आहे गोल चेंडूचा रंग कसा आहे लाल बर्फी बर्फीचा आकार कसा आहे चौकोनी बर्फीची चव कशी आहे गोड इमारत इमारत कशी आहे उंच इमारतीला किती मजले आहेत तीन बाग बाग कशी आहे छान बाग कोणाची आहे सर्वांची आहे या उत्तरांमधून काय सूचित होतं या उत्तरात दिलेले शब्द त्या त्या वस्तू किंवा पदार्थ यांच्याविषयी विशेष माहिती सांगतात एकाच वस्तूविषयी किंवा पदार्थाविषयी विशेष माहिती सांगणारे अनेक शब्द असू शकतात लक्षात घ्या नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना विशेषण म्हणतात काही वेळा स्वतंत्रपणे नाम आणि सर्वनाम असलेले शब्दसुद्धा विशेषणाचं काम करतात हे वडाचे झाड सर्वांची बाग या उदाहरणातून समजते विशेषण ज्या नामाची विशेष माहिती सांगतं त्यास विशेष असं म्हणतात खालील शब्दांना जास्तीत जास्त किती विशेषणे लावता येतील ते पाहू मुलगी उंच मुलगी बुटकी मुलगी सुंदर मुलगी हुशार मुलगी प्रामाणिक मुलगी इत्यादी झाड डेरेदार झाड खुर्टे झाड भव्य झाड हिरवेगार झाड वटलेले झाड इत्यादी गाव टुमदार गाव सुंदर गाव हवेशीर गाव निसर्गसंपन्न गाव स्वच्छ गाव आंबा गोड आंबा आंबट आंबा मोठा आंबा छोटा आंबा हापूस आंबा इत्यादी आता पाच पांघरूण उबदार पांघरूण मळकट पांघरूण फाटके पांघरूण मऊ पांघरूण नवे पांघरूण मुलगी झाड गाव आंबा पांघरूण या नामांविषयी विशेष माहिती अनेक शब्दांनी मिळाली त्या त्या नामांबद्दल ज्या ज्या शब्दांनी विशेष माहिती सांगितली त्या शब्दांना विशेषण म्हणतात गाय ताजे गवत खाते मनूने कडू औषध प्यायले ताईला गोड चहा आवडतो लग्न समारंभासाठी पुष्कळ माणसे आली होती यशवंतरावांना दुप्पट नफा झाला वाक्यातील ठळक अक्षरातील शब्द ओळखता आले तुम्हाला ही सगळी विशेषणे आहेत ताजे गवत यामध्ये ताजे हे विशेषण आणि गवत हे विशेष याप्रमाणे सर्व वाक्यातील विशेष आणि विशेषणे सांगू शकाल विशेषण आणि विशेष कडू हे वीशे विशेषण विशेष्य औषध कडू औषध गोड हे विशेषण चहा हे विशेष्य गोड चहा पुष्कळ हे विशेषण माणसे हे विशेष्य पुष्कळ माणसे दुप्पट हे विशेषण आणि नफा हे विशेष्य दुप्पट नफा आपण काय शिकलो नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना विशेषण म्हणतात विशेषण ज्या नामाची विशेष माहिती सांगते त्यास विशेष्य म्हणतात एकाच नामासाठी अनेक विशेषणे असू शकतात योग्य नामांसाठी योग्य विशेषणे लावता येणे आवश्यक असते आता स्वाध्याय सुबक देखणे खंबीर चित्र आकृती मित्र कष्टाळू आळशी दादा शेतकरी कंसात दिलेल्या शब्दांच्या योग्य जोड्या लावा खालील वाक्यातील विशेषणे ओळखा ह उन्हाळ्यात उसाचा थंडगार रस प्यावा आ अचानक धुआधार पाऊस आला ई प्रामाणिक क्रिया सर्वांची आवडती होती ई प्रदर्शनातील सर्वोत्तम चित्राने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले उ क्रिकेटच्या लक्षवेधी सामन्यात सगळे रंगून गेले आव्हानात्मक खालील नामांसाठी अधिकाधिक विशेषणे सुचवा शहर नेता शाळा विद्यार्थी खालील विशेषण ज्या विशेष्यांसाठी लागू पडतील त्या जास्तीत जास्त विशेष्यांची नावे सुचवा दयाळू अप्रतिम लुसलुषित शांत तीन मुलांनो ससा आणि कासव ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे या गोष्टीत योग्य जागी योग्य विशेषणे वापरून गोष्ट पुन्हा लिहा